Hello friends, welcome back to my channel Fashion Designing Theory Classes. Mi Jyoti Vakhale, Fashion Designing Technology Nidheshika, Audyogik Prashikshan Sanstha Patri. Vidyarthi mitrano, ya purvicha video madhe apan baghitlam behavior with customer, mhanje eka shopkeeper che customer sobat kashi vagnuk asayla pahije he apan baghitlam. Aajcha video madhe apan baghnar ahot principles of salesmanship, mhanje एका विक्रेत्यामध्ये कोणती तत्व असायला पाहिजे ती आज आपण बघणार आहोत. तर नुसतं दुकानाचा डिस्प्ले चांगला असून जमत नाही, तर दुकानदार मध्ये एक वेगळ्या प्रकारचे तत्व सुद्धा असायला पाहिजे आणि त्या तत्वाचं त्यांनी पालन केलं पाहिजे. तर कोणती तत्व आणि कोणती प्रिन्सिपल्स ते आता आपण बघूया. त्यामध्ये नंबर एक आहे क्लॉथ मार्केट. तर कोणत्याही विक्रेत्याला त्याला क्लॉथ बद्दलचं सर्व मार्केट माहिती असायला हवं. जसं कोणता कपडा कोणत्या मिलमध्ये तयार होतो आणि कोणत्या मिलमध्ये कपडा जो तयार होतो तो कोणत्या प्रकारचा कपडा होतो आणि तो जो कपडा तयार झाला त्याची विक्री कुठे होती त्याचं मार्केट त्याला माहिती असायला हवं. कोणत्या मिलमध्ये कोणत्या प्रकारचा कपडा तयार होतो याचं त्याला ज्ञान असायला हवं. कोणती मिल कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा त्याला माहिती असणं आवश्यक आहे. ह्या सर्व प्रकारचं नॉलेज एका चांगल्या विक्रेत्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आहे प्राइस ऑफ क्लॉथ. एक चांगला सुप्रतिष्ठित विक्रेता होण्यासाठी त्याला कपड्याची प्राइसिंग माहिती असणं खूप आवश्यक आहे. कपड्याची विक्रीची किंमत काय, कपडा मिलमध्ये काय मीटर प्रमाणे विकला जातो, ओपन मार्केटला याची किंमत किती, होलसेल मार्केटला किती किंमत पडेल, रिटेलरला किती किंमत पडते आणि आपल्या आजूबाजूला जे दुकान आहे त्या दुकानामध्ये काय किमतीप्रमाणे विकला जातो, तर याचं सर्व नॉलेज एका चांगल्या प्रतिष्ठित विक्रेत्याला माहिती असणं आवश्यक आहे. बेसिक ऑफ क्वालिटी क्लॉथ. दुकान विक्रेत्याला सर्वप्रथम माहिती असायला पाहिजे की कोणत्या कपड्याचा उपयोग कशासाठी होतो. जसं दुकानामध्ये कस्टमर आला त्यांनी सांगितलं आम्हाला शर्ट शिवायचा आहे किंवा पॅन्टसाठी कपडा पाहिजे आहे, तर आपल्याला नॉलेज असायला हवं की कोणत्या कपडा कशासाठी आपल्याला दाखवायचा आहे. असं नको व्हायला की त्याने आपल्याला कपडा मागितला आणि आपण त्याला कर्टन्सचा कपडा दाखवला म्हणजे तो आपल्याला मूर्खात काढेल. यामुळे हे नॉलेज त्याला अत्यंत माहिती असणं आवश्यक आहे की कोणता कपडा कशासाठी उपयोगात आणला जातो. जनरल मेथड ऑफ स्टिचिंग. तर दुकानदाराला याचं सुद्धा नॉलेज असायला हवं की कोणता कपडा कशासाठी यूज केला जातो जेणेकरून कस्टमर आपल्याकडे आलं आणि त्याने मटेरियल घेतलं तर त्याला आपल्याला सजेस्ट करता आलं पाहिजे की याला तुम्ही हे लाइनिंग यूज करा, हे इंटरलाइनिंग यूज करा आणि मग त्यामध्ये त्याला कपडा किती लागेल किती नाही हे सुद्धा नॉलेज असलं तर तो व्यवस्थित आपल्या कस्टमरला गाईड करू शकेल की तुम्ही एवढा कपडा घ्या म्हणजे तुमचं एवढं शर्ट पॅन्ट लाचा जे काय असेल हे तुमचं कम्प्लीट होऊन जाणार आणि तो कस्टमर सोबत योग्य संवाद साधू शकेल. डिस्प्ले ऑफ नॉवेल डिझाईन. विक्रेत्याच्या दुकानामध्ये कॅटलॉग असणे खूप आवश्यक आहे. कारण आपण कशा प्रकारचा माल विकत आहोत आणि हा माल विकल्यानंतर आपलं जो कस्टमर आहे त्याने कशा प्रकारचे ड्रेस शिवायला पाहिजे, तर याचं जर त्यांनी कॅटलॉग दाखवली, कॅटलॉग दाखवल्यानंतर कस्टमरला सोपं जाणार की अशा प्रकारचा कपडा त्याला छान दिसेल आणि डिझाईन बघितल्यानंतर तो पटकन कपडा चॉईस करेल आणि त्यासाठी अशा प्रकारचे कॅटलॉग असणं खूप आवश्यक आहे. ज्यामुळे कस्टमरला पर्चेसिंग करताना म्हणजे खरेदी करताना सोपं जाईल. प्लीजंट बिहेवियर विथ कस्टमर. आपल्याशी चांगलं बोलावं असं प्रत्येक कस्टमरला वाटत असते. तर कस्टमर सोबत बरेच वेळा छोटे लहान लेकरं सुद्धा येत असतात. लेकरं आल्यानंतर इकडे तिकडे दुकानामध्ये हात लावतात, तर अशा वेळेस जो विक्रेता असतो त्याने कस्टमर सोबत त्यांच्या लेकरांना सुद्धा हँडल करता आलं पाहिजे. तर त्यांच्यावर रागवू नये असं कस्टमरला वाटत असते, लेकरांवर रागवू नये असं कस्टमरला वाटत असते. त्यामुळे सोबत येणाऱ्या लेकरांना सुद्धा चांगली ट्रीटमेंट देता आली पाहिजे आणि याचा या स्वभावाचा कस्टमरवर वेगळ्याच प्रकारे इम्प्रेशन पडत असते. पुढे नंबर आहे फिक्स प्राईस. आपल्या जे कपड्या दुकानात कपडा ठेवलेला असतो
यावर जे आपण फिक्स रेट टाकून ठेवलेले असते तरी फिक्स रेट कोणासाठीच बदलायला बदलता कामा नये. जसं आपल्या दुकानामध्ये जर श्रीमंत आलं कोणी तर त्यांच्यासाठी वाढवून रेट सांगायची आणि गोरगरिबाचं जर आलं तर त्यांना थोडे कमी करून रेट सांगायचे. तर असं कधीच होता कामा नाही. कस्टमर कोणत्याही प्रकारचा असो आपली रेट सेमच राहिली पाहिजे कारण याचं एक वेगळंच इम्प्रेशन असते. आपण आता जे बघितले ते सर्व गुणधर्म एका चांगल्या कस्टमर सोबत बिहेव्हिअर करताना आपलं असले पाहिजे. यामुळे आपलं वेगळंच इम्प्रेशन पडून आपलं दुकान ऑटोमॅटिकच चांगल्या प्रकारे चालणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. जर तुम्ही नवीनच असाल माझ्या चॅनलवर, पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच.